आणि एक लक्षात घ्या, सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. माझा कोणतरी आहे, माझं कोणतरी आहे, त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे. हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतरची सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ आहे. सगळेजण मातोश्रीत आलेला आहात आणि मला खरंच वैशालीताईचं कौतुक वाटतं, कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते. मी आजोतात्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कॉलेजमधली मुलगी होती आणि साहजिकच आहे आरोतात्या हा माणूस आमचा खंदा कार्यकर्ता तिथला भक्कम असा एक आधार होता. ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता, पण त्या आघातावरती, त्या आघातात न घाबरता वैशालीताईंनी आरोतात्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत. साहजिकच आहे तुम्ही सगळेजण, तुमच्यासमोर सगळ्यांची आरोतात्यांची कारकीर्द आहे, वैशालीताई आहे. मगाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास ठेवून मी तुमच्यासमोर आहे. आणि एक लक्षात घ्या, सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. माझा कोणतरी आहे, माझं कोणतरी आहे, त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय आणि आहे उद्या परवापासून, उद्याचा आजची 30, 29, 30, 31 तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल. या नवीन वर्षात, हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतरची सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ. आलं लक्षात? सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो.